पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी प्रीतम सुरेंशी घेऊन आली आहे गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे, सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच चाळीसगाव रोड धुळे। पावसाअभावी ज्वारी बाजरीच्या उत्पादनात घट येण्याची भीती, अपेक्षित दर मिळण्याची अपेक्षा, ज्वारी बाजरीची कापणी सुरू, मजुरांना रोजगार। बालाजी मंदिराकडून नवरात्रोत्सवाला सुरुवात, पहिल्या दिवशी शेषनागाचे वहन तर दुसऱ्या दिवशी मोराचे वहन, वहन मार्गावर सडा रांगोळ्या। शिवसेनेच्या उपनेतेपदी शुभांगी पाटील यांची नियुक्ती, धुळ्यात शिवसेनेने फटाक्यांची आतषबाजी करीत शुभांगी पाटलांचा केला सत्कार। साथीच्या आजाराचे उच्चाटन व्हावे, सर्वत्र भरभराटी व्हावी असे साकडे घालीत जिल्हा परिषद सदस्य शालिनी बदाणेंनी घेतले दुर्गादेवीचे दर्शन। आणि धुळे तालुक्यातील मोराणे उपनगरातील गरजू वृद्धांना 1 महिन्याचे किराणा साहित्य आणि उबदार कपड्यांचे वाटप, फर्स्ट फाय संस्थेचा उपक्रम। आता बातम्या विस्ताराने। पावसाअभावी यंदा ज्वारी बाजरीच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे। उत्पादनातील घट लक्षात घेता बाजार समितीत अपेक्षित दर मिळायला हवा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली। धुळे तालुक्यात सध्या ज्वारी बाजरीची कापणी सुरू आहे। शेती कामांमुळे मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे। धुळे जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत अपेक्षित पाऊस झाला नाही। पावसाअभावी उत्पन्नात मोठी घट येणार आहे। धुळे तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी ज्वारी बाजरीची कापणी सुरू केली आहे, त्यामुळे शेतीकामांना वेग आला आहे। रानमाळा येथील महिला शेतकरी उषा बैसानी यांनी सांगितले की 3 वर्षाच्या तुलनेत यंदा अपेक्षित पाऊस झालाच नाही। पावसाने पाठ फिरविल्याने यंदा ज्वारी बाजरीच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे। गेल्या वर्षी याच क्षेत्रातून सुमारे 20 पोती बाजरीचे उत्पन्न मिळाले होते, परंतु यंदा मात्र 10 ते 15 पोत्यांवर समाधान मानावे लागणार आहे। उत्पादनातील घट लक्षात घेता बाजार समितीत अपेक्षित दर मिळायला हवा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। बाजरीच्या काढणीनंतर शेती मशागतीच्या कामाला वेग येईल। रब्बी हंगामासाठी अनुकूल वातावरण राहिले तर गहू हरभऱ्याची पेरणी होईल। रब्बी हंगामात खरीपाची भरपाई व्हावी अशी अपेक्षा शेतकरी महिला उषा बैसानी यांनी व्यक्त केली आहे। शिरीष बैसाने, आमचं हे शेत आहे, आमचं शेत 3 एकर आहे। आम्हाला दरवर्षी 20 ते 25 पोत बाजरी या शेतात होती, पण यंदा पाऊस न पडल्यामुळं आम्हाला खूप नुकसान झाली आहे। आम्हाला पाहिजे तसं पीक पण नाही निघालं आणि तेवढी बाजरी पण नाही होणार आहे, खूपच नुकसान झाली। अजून कारण आत्ता म्हणजे लानी चालू आहे, अजून तसं काही एवढाच गंज आहे, दरवर्षी याच्यापेक्षा डबलला असतो आमचा। पण मग अजून दरवर्षी म्हणजे 15 पोते 20 पोते असं व्हायचं, पण यंदा तेवढे पण कॅपॅसिटी नाही तेवढं पण, तरी आता जेमतेम होईन 7-8 पोते होईन जेमतेम। वर्षी 3,434 रुपये भाव होता, यावर्षी अजून भाव म्हणजे बाजरी निघाली नाही ना कोणाची, मग अजून भाव माहिती पडला नाही आहे काय निघतं काय। अजून आज म्हणजे पाहिजे तसं याच्यामध्ये म्हणजे बाजरीच कोणी टाकलेली नाही, फक्त आमचं हे ना अजून 1-2 जणांचे असेल ते विकतील तेव्हा भाव आम्हाला माहिती। मजुराला कापायची मजुरी 300 ला आणि 300 म्हणजे कंटिन्यू 300 रुपये रोज आहे त्यांचं, 300 रुपये रोजाप्रमाणे ते कामं करतात। धावपळीच्या जीवनात नागरिकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे। साहजिकच हृदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा या आजारांसह संधिवाताच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर करून संधिवातावर मात करता येतो। योग्य आहार, विहार, व्यायाम या त्रिसूत्रीचा आधार घेणे काळाची गरज आहे, असे मत डॉक्टर देवयानी देशपांडे यांनी स्पष्ट केले। जागतिक संधिवात दिनानिमित्त धुळ्यातील माधवबाग क्लिनिक येथे कार्यक्रम झाला।
जागतिक संधिवात दिनानिमित्त धुळ्यातील माधवबाग क्लिनिक येथे डॉक्टरांचे चर्चासत्र झाले. यावेळी हृदयरोग आणि संधिवात तज्ज्ञ डॉक्टर रोहन कुलकर्णी, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सौ कुलकर्णी, धुळ्यातील माधवबाग क्लिनिकच्या संचालिका डॉक्टर देवी आणि देशपांडे, अभिजित उपासनी, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर रमेश जैन, योग अभ्यासक प्रकाश जोशी, डॉक्टर गणेश जयस्वाल, डॉक्टर किशोर खिवसरा, डॉक्टर शकील देशमुख, शरद जोशी, डॉक्टर गजेंद्र पाटील, डॉक्टर रमेश येवले, डॉक्टर चंद्रवदन चौधरी, डॉक्टर प्रसाद सोंजे, डॉक्टर संजय शेलकर, डॉक्टर वीरेंद्र गिरासे, डॉक्टर प्रकाश पाटील उपस्थित होते. धावपळीच्या जीवनात नागरिकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. साहजिकच हृदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा या आजारांसह संधिवाताच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आयुर्वेदिकीय उपचार पद्धतीचा वापर करून संधिवातावर मात करता येते. योग्य आहार, विहार आणि व्यायाम या त्रिसूत्रीचा आधार घेणे काळाची गरज आहे, असेही डॉक्टर देशपांडे यांनी यावेळी स्पष्ट केले. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोर, डबल डोर, थ्री डोर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. सार्वजनिक मंडळांबरोबरच धुळे शहरातील बालाजी मंदिर व्यवस्थापनातर्फे नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या काळात बालाजी मंदिरातर्फे विविध वाहनांची मिरवणूक निघते. पहिल्या दिवशी शेषनागाचे वाहन निघाले तर दुसऱ्या दिवशी मोराचे वाहन निघाले. दररोज निरनिराळ्या वाहनांची मिरवणूक निघणार असून प्रत्येक वाहनाचा मार्ग देखील वेगळा आहे. दरम्यान धुळे शहरातील गल्ली क्रमांक 2 गेल्या 80 नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. ही परंपरा आज देखील कायम आहे. महिला पुरुष एकत्र येत गरबारासचा दांडियासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. यामुळे एकात्मतेची भावना निर्माण होते अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यंदा कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे निर्बंध हटले, देवस्थाने खुली झाली, तसेच निरनिराळे धार्मिक कार्यक्रम सण उत्सव साजरे होऊ लागलेत. यंदा सर्वत्र नवरात्र उत्सव साजरा होत आहे. मंडळांकडून देवीची स्थापना होऊन सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात आहेत. गल्ली क्रमांक 2 80 नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. रूपचंद मंडोरे यांनी या उत्सवाला सुरुवात केली आहे. हा उत्सव त्यांच्या परिवारातर्फे आजही मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे. महिला पुरुष एकत्र येऊन गरबारास दांडियासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम या मंडळातर्फे राबविण्यात येत आहेत. या प्रसंगी माजी सभापती वालीबेन मंडोरे, चेतन मंडोरे, संतोष मंडोरे यांनी देखील कार्यक्रमात सहभाग नोंदविला. दरवर्षी बालाजी मंदिरातर्फे नवरात्र उत्सव साजरा होतो. नवरात्रात बालाजी मंदिरातर्फे वेगवेगळ्या वाहनांची मिरवणूक काढण्यात येत आहे. पहिल्या दिवशी शेषनागाचे वाहन निघाले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोराचे वाहन निघाले. सनी जवघड्याच्या आवाजात अनेक भाविक वाहन मिरवणुकीत सहभागी झाले.
वाहनमार्गावर महिलांकडून सडा रांगोळ्या घालण्यात आल्या. नवरात्र उत्सवानिमित्त बालाजी मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी बालाजी मंदिरातर्फे रथोत्सव साजरा होईल. आकर्षक पानाफुलांनी सजविलेल्या रथाला बालाजीसह लक्ष्मी आणि पद्मावतीच्या मूर्ती विराजमान होतील. शहराच्या मुख्य मार्गावरून भाविक रथ ओढतील. वाहन मिरवणूक आणि रथोत्सवामुळे शहरात सहिष्णुता वातावरण निर्माण होत आहे. पक्ष संघटन वाढवण्यासह तळागाळातील नागरिकांना न्याय देण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील आहे. या कामाची पावती म्हणून मला नाशिक विभागातून उपनेतेपदी पदोन्नती देण्यात आली. वरिष्ठांनी माझ्यावर व्यक्त केलेला विश्वास मी नक्कीच सार्थक करून दाखवेल अशी भावना शुभांगी पाटील यांनी व्यक्त केली. उपनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर सौ पाटील यांचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेच्या राज्य कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला. यात नाशिक विभागातून उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख शुभांगी पाटील यांचा उपनेतेपदी पदोन्नती देण्यात आली. उपनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर धुळ्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला. फटाक्यांच्या आतिषबाजीत करीत शुभांगी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संपर्क प्रमुख अशोक धात्रक, ग्रामीण जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे, महानगर प्रमुख धीरमदार शरद पाटील यांच्यासह तालुक्यातील आणि जिल्ह्यातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना शुभांगी पाटील म्हणाल्या की वरिष्ठांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरेल. येणाऱ्या काळात पक्ष संघटन वाढीसह तळागाळातील नागरिकांना न्याय कसा देता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहील असे स्पष्टीकरण शुभांगी पाटील यांनी यावेळी दिले. शिवसेनेची राज्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात संघटनेसाठी सक्षमपणे काम करणाऱ्या नेत्यांना पदोन्नती मिळाली आहे. युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य शीतल देवरुखकर यांच्या कामाची पक्षाने दखल घेतली आहे. शिवसेनेच्या सचिवपदी शीतल देवरुखकर यांची तर शिवसेना उपपदनेती वरुण सरदेसाई यांची निवड करण्यात आली आहे. निवडीबद्दल धुळ्यात युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची फटाक्याची आतिषबाजी करीत आनंद उत्सव साजरा केला. याप्रसंगी युवासेनेचे जिल्हा प्रमुख हरीश माळी, जिल्हा उपप्रमुख कुणाल कानकाटे, युवती सेना जिल्हा प्रमुख सोनी सोनार, महानगर प्रमुख सिद्धार्थ करणकाळ, महानगर प्रमुख मनोज जाधव, तालुका प्रमुख गणेश जाधव, सिद्धेश नाशिककर, कामिणी देसले, जयेश फुलपगारे, शुभम फुलपगारे, अमीन शेख, सोमेश कानकाटे आणि समर्थ मुरतडकर उपस्थित होते. आज सन्माननीय वरुण सरदेसाई साहेब यांची शिवसेना सचिवपदी निवड झाल्याबद्दल आज धुळे जिल्हा युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शिवसेनेचे येथे आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. तसेच शीतलताई देवरुखकर यांचीही उपनेतेपदी निवड झाली, त्याबद्दलही या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. आणि यापुढेही सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे तसेच वरुण सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाने धुळे जिल्हा युवा सेना टीम काम करत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज सर्व नेते, उपनेते व सचिव यांची नियुक्ती झाली. त्यात प्रामुख्याने आमचे युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई साहेब यांची शिवसेना सचिवपदी, तसेच युवती सेनेचे आमचे कार्यकारिणी सदस्य शीतलताई देवरुखकर यांची शिवसेना उपनेतेपदी प्रामुख्याने यांची निवड झाली, त्याबद्दल आम्ही सर्व युवा सैनिकांनी या जिल्ह्यामध्ये आनंद उत्सव साजरा करून जल्लोष केला आहे. व येणाऱ्या काळामध्ये यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही असेच उत्तरोत्तर चांगले काम करत राहू ही अपेक्षा व्यक्त केली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम
8 हप्त्यात भराल. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311. मोबाईल 94-204-39-111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी एकमात्र विश्वासपात्र नाव म्हणजे सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल. अवधान धुळे MIDC मध्ये निर्माण होणारे फर्निचर घेऊन आपले घर आणि कार्यालयाची सजावट करा. मजबूत सोफा सेट, स्टील कपाट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सेंट्रल टेबल तुम्हाला हवा तसा. आकर्षक ऑफिस चेअर, टीपॉय, फ्लोअर मॅट, फर्निचर साठी लागणारे फोम आणि आकर्षक कापड होलसेल आणि रिटेल प्रमाणात आणि अगदी माफक किमतीत फर्निचर खरेदी करा. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर खरेदी करा, त्याचवेळी आपले फर्निचर दुरुस्त करून घ्या. ग्राहकांचा विश्वास हाच ध्यास असलेल्या सनराइज इंडस्ट्रीज मध्ये फर्निचरची खरेदी करा. फर्निचरची निर्मिती केंद्र असलेल्या L27 महाराष्ट्र ऑइल मिल समोर MIDC अवधान धुळे येथे एकदा अवश्य भेट द्या. फर्निचर खरेदीसाठी विक्री केंद्र असलेल्या सर्वे क्रमांक 468 प्लॉट नंबर 4 रोड धुळे येथे भेट द्या. संपर्क मोबाईल क्रमांक 85519-90322, 86-989-0-26-11. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. साथीच्या आजारांचे सर्वत्र उच्चाटन व्हावे, सर्वत्र भरभराटी व्हावी, शेतकरी समृद्ध व्हावा असे साकडे जिल्हा परिषद सदस्य शालिनी भदाणे यांनी दुर्गादेवीस घातले. नवरात्रोत्सवानिमित्त धुळे तालुक्यातील सार्वजनिक मंडळांना भेटी देऊन सौ भदाणे यांनी दुर्गादेवीचे दर्शन घेतले. सोमवारी धुळे तालुक्यातील नाणे आणि दोंदवाड येथे गरबा नृत्याचा जिल्हा परिषद सदस्य शालिनी भदाणे यांनी आनंद घेतला. धुळे तालुक्यासह जिल्ह्यात नवरात्र उत्सवानिमित्त उत्साह संचारला आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात सायंकाळी तरुण तरुणींसह महिला गरबारास दांडिया खेळतात. या उत्साहात जिल्हा परिषद सदस्य शालिनी भदाणे सहभागी झाल्या आहेत. सौ भदाणे यांनी तालुक्यातील सार्वजनिक मंडळांना भेटी देऊन दुर्गादेवीचे दर्शन घेत आहेत. सोमवारी नाणे आणि दोदवाड येथील मंडळांना भेटी देऊन गरबारास दांडियांमध्ये शालिनी भदाणे यांनी सहभाग नोंदविला आहे. तसेच महिलांना दांडिया संचाचे वाटप करण्यात आले. सुखसमृद्धी नांदावी, साथीच्या आजारांचे सर्वत्र उच्चाटन व्हावे, सर्वत्र भरभराटी व्हावी, शेतकरी समृद्ध व्हावा असे साकडे दुर्गादेवीस घातले असल्याचे शालिनी भदाणे यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर बिजासनी माता मंदिर आहे. सुमारे 400 वर्षापूर्वी या मंदिराची उभारणी झाली असल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्रातील 85 कुळांची कुलदेवता असल्याचे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येत आहेत. नवरात्र उत्सवात मंदिरात 9 मूर्तींची कलाकृती साकारल्या आहेत. मंदिरात दररोज नवचंडी पाठासह सप्तषष्टीच्या पाठाचे वाचन होत आहे. तसेच अष्टमीला होम हवन होणार आहे. नवमीला भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मंदिराचे सचिव निलेश कारंगो यांनी यावेळी दिली. जी माताजी का मंदिर आज से करीब करीब 300 से 400 साल पुराना है और बड़ा भव्य मंदिर है माताजी का. यहाँ पर महाराष्ट्र के करीब करीब 85 कुलों की कुल देवी है. यहाँ पर यहाँ महाराष्ट्र के बहुतायात में पब्लिक आती है दर्शन करने के लिए. यहाँ पर माता जी का 9 दिन के पाठ में सप्तसंगी का पाठ होता है. 9 दिन अष्टमी के दिन बड़ा हवन होता है माता जी का. नवमी के दिन विशाल भंडारा होता है. यहाँ परिसर में पार्किंग व्यवस्था अलग से रखी गई है. भीड़ को देखते हुए यहाँ रेलिंग की व्यवस्था है, सब अलग से की गई है. गरीब आणि गरजूंना 1 महिन्याचे किराणा साहित्य देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न आहे. सामाजिक दायित्व स्वीकारून प्रत्येकाने असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. धुळे तालुक्यातील मोराणे उपनगर येथील गरीब आणि गरजू वृद्धांना किराणा साहित्य आणि उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. धुळ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण आणि शहरी विकास प्रकल्प तसेच फर्स्ट ट्राय संस्थेतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.
धुळ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण आणि शहरी विकास प्रकल्प आणि पुण्यातील फर्स्ट ट्राय संस्थेतर्फे कार्यक्रम राबविण्यात आला. धुळे तालुक्यातील मोराणे उपनगरातील विश्वासनगर आणि कुंडाणे येथील आदिवासी वसाहतीत कार्यक्रम झाला. मोराणे उपनगर येथे वृद्धांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न झाला. संस्थेतर्फे एक महिना पुरेल एवढे किराणा साहित्य देण्यात आले. त्यात गहू, गोडे तेल, शेंगदाणे, हरभरा डाळ, तूर डाळ, मठ आणि मठ डाळ, गुळ, साखर, पोहे, रवा आणि खोबरे या साहित्यांचा समावेश आहे. हिवाळ्यातील थंडीपासून वृद्धांचा बचाव व्हावा यासाठी उबदार कपडे देण्यात आले. उबदार कपड्यांमध्ये स्वेटर, चादर, चटई आणि ब्लँकेटचा समावेश आहे. साहित्य वाटपाच्या वेळी डॉक्टर जालिंदर अडसुळे, किरण चिदरकर, आरती बरिंदे, शोभा शिंदे, डॉक्टर रघुनाथ महाजन, सुनंदा निकम, डॉक्टर प्रीती वहाणे, विजय जाधव, कैलास जोडगे, रचना अडसुळे उपस्थित होत्या. संस्थेच्या माध्यमातून वृद्धांना सामाजिक आधार देण्याचा प्रयत्न होत आहे. वृद्धांच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी संस्थेकडून असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे असे मत डॉक्टर जालिंधर अडसुळे यांनी यावेळी व्यक्त केले. त्यावेळेला कदाचित आमच्याही मनात असंच काहीतरी होतं की ते वृद्ध आहेत, ते गरीब आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्यांना मदत करणं खूप गरजेचं आहे. आज ज्याला आपण म्हणतो ना की सर्वसाधारण एक देण्याचा म्हणजे त्यांच्यावरती त्यांना एक काहीतरी मदत करण्याचा असाच दृष्टिकोन कदाचित त्यावेळेला आमच्या मनामध्ये होता. पण मधल्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी घडत गेल्या आणि आपण वृद्धांच्यासाठी, कारण ज्यावेळेला आपण करोनामध्ये अन्न वाटण्याचा किंवा इतर काही वाटण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळेला आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्याकडे राशन कार्ड नव्हतं, बऱ्याच लोकांच्याकडे आधार कार्ड नव्हतं, त्याच्यानंतर अनेक लोकांची बँकेमध्ये अकाउंट नव्हते, त्याच्यानंतर जे श्रेष्ठ नागरिकाचं कायदं कार्ड असतं ते नव्हतं, आरोग्यासाठी जे कार्ड असतं ज्याला तुम्ही हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेला तुम्ही जाता त्यावेळेला जर ते कार्ड असेल तर आपल्याला सवलतीच्या दरामध्ये किंवा काही वेळेला फ्री औषधं, ट्रीटमेंट किंवा इतर सगळ्या गोष्टी म्हणतात. आता हे सगळं तुमच्यासाठी ज्यावेळेला आमचे कार्यकर्ते करत होते त्यावेळेला कुठेतरी आता हे वाटायला लागलेलं आहे की या प्रकल्पातर्फे, या प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या लोकांनी तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून दिलेली आहे. शेवटी पुण्याक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच 40 रोड, धुळे. पावसाअभावी ज्वारी बाजरीच्या उत्पादनात घट येण्याची भीती, अपेक्षित दर मिळण्याची अपेक्षा, ज्वारी बाजरीची कापणी सुरू, मजुरांना रोजगार. बालाजी मंदिराकडून नवरात्रोत्सवाला सुरुवात. पहिल्या दिवशी शेषनागाचे वहन, तर दुसऱ्या दिवशी मोराचे वहन. वहन मार्गावर सडा रांगोळ्या. शिवसेनेच्या उपनेतेपदी शुभांगी पाटील यांची नियुक्ती. धुळ्यात शिवसेनेने फटाक्यांची आतषबाजी करीत शुभांगी पाटलांचा केला सत्कार. साथीच्या आजाराचे उच्चाटन व्हावे, सर्वत्र भरभराटी व्हावी असे साकडे घालीत जिल्हा परिषद सदस्य शालिनी बदाणेंनी घेतले दुर्गादेवीचे दर्शन. आणि धुळे तालुक्यातील मोराणे उपनगरातील गरजू वृद्धांना एक महिन्याचे किराणा साहित्य आणि उबदार कपड्यांचे वाटप, फर्स्ट फाय संस्थेचा उपक्रम. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.